नागपूरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहतात करमाळा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा करमाळा अपडेट सालाबादप्रमाणे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्फत पवित्र महिन्यातील रमजान ईद निमित्त करमाळा शहरात दोन लिटर मोफत दूध वाटप करण्यात आले दिनांक तेरा पाच दोन हजार एकवीस गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता दूध वाटपाची सुरुवात जिल्हा सरचिटणीस किरण बोकन तालुका सरचिटणीस सुहास गोलप तालुका प्रसिद्धी प्रमुख जयंत काळे पाटील जणांच्या उपस्थितीत केले यावेळी गणेश चिवटे म्हणाले की कोरोना काळात मुस्लिम बांधवांची दुधासाठी भटकंती होऊ नये व शहर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी प्रत्येकी तीन लिटर दूध योग्य ती काळजी घेऊन पोच केलेली आहे दुधाचे वाटप सुमंतनगर रंबापुरा कानाळ गल्ली मोहल्ला खाटिक गल्ली राशीनपेठ गवंडी गल्ली फंडगल्ली कुंभारवाडा डौरी गल्ली आदी परिसरात दूध वाटप करण्यात आलेले आहे डॉक्टरांचे मनोबल खचू देऊ नका डॉक्टर हे देव नाहीत पण देवापेक्षा कमी नाहीत संजय बापू घोलक करमाळा शहरातील सध्या कोरोनाचा जो कहर चालू आहे त्यासाठी सर्वच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत पण कदाचित आपण हे विसरत चाललो आहोत की कोणत्याही क्षेत्रात सगळीच माणसं वाईट नसतात व सगळीच माणसं चांगलीही नसतात असं नाही पण कधीकधी ग्राउंड फील्डवर प्रत्यक्षात परिस्थितीत वेगळी असते सध्या करमाळ्यातील आपले डॉक्टर त्यातील एक भाग आहेत मला वाटतं एखाद्या करमाळ्यातील डॉक्टरकडून हॉस्पिटलचे बिल कमी जास्त झालेही असेल पण त्यात इतर डॉक्टरांचा काय दोष आजच्या परिस्थितीत जर करमाळ्यातील डॉक्टर मित्रांची मानसिकता ढासळली तर आपण याला कदाचित जबाबदार असू शेवटी ते पण माणसंच आहेत मी त्यांचं समर्थन करतो असं नाही पण हे करमाळ्यातील सर्व डॉक्टरांना गृहित धरून आरोप किंवा जाहीर पेपरबाजी ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो चुकीचे बिल किंवा कोणतीही गोष्ट जाणवली तर त्याच्या पुराव्यासह आपण कायदेशीर मार्गाने वैयक्तिक जे डॉक्टर चुकीचे वागत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतो व आम्ही सध्या देवाच्या जागी पाहतो आहोत त्यांनी पण याचे भान ठेवले पाहिजे ही विनंती मी आपल्या सर्वच राजकीय सामाजिक पत्रकार करमाळ्यातील नागरिकांना विनंती करत आहे हे रोज होणारे आरोप थांबले पाहिजेत आपल्या घरातला जरी पेशंट कोविड झाला तर आपली मानसिकता बदलते त्यातच हे डॉक्टर मित्र आपला जीव धोक्यात घालून रोज आपल्याच कुटुंबाची नातेवाईक करमाळ्यातील नागरिक यांची काळजी घेतात बरेच डॉक्टरांना पण कोविड झाला पण आई कमलाभवानीच्या आशीर्वादाने ही आपली सेवा पुन्हा करण्यासाठी उभे आहेत आणि करमाळ्यातील पण काही आपले जवळच्या माणसांना व डॉक्टरांना प्राणपण गमवावे लागले त्यांना पण कुटुंब परिवार आहेत कोणातही डॉक्टर हात देव नसतो पण देवापेक्षा कमी नसतो आज हे संकट फक्त आपल्या करमाळ्यातील नागरिकांवर नाही तर संपूर्ण जगावर आहे याचा पण थोडासा विचार करावा आणि आपण सगळ्यांनीच आपल्या कुटुंब परिवार नातेवाईक नागरिकांची काळजी घेऊया पण आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस सेवा देणारे सर्व डॉक्टर समाजसेवक सरकारी कर्मचारी यांचे मनमोल वाढवू व त्यामुळेच मी आपल्यातला एक संजय बापू घलप सर्वच राजकीय सामाजिक पत्रकार नागरिकांना विनंती करत आहे या गोष्टीवर गांभीर्यपूर्वक विचार करावा ही विनंती आपण सर्व ह्या संकटातून लवकरच बाहेर पडावे अशी भवानी चरणी प्रार्थना करतो करमाळा शहर काजेच्या आव्हानानंतर सर्व मुस्लिम बांधवानी निमित्त घरीच राहून नमाज केली आदा करमाळा शहर काजेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज सर्व मुस्लिम समाजाने कोरोनाचे सर्व नियम पाळून व घराच्या बाहेर न निघता घरातच राहून सोशल डिस्टन्सिंग ठेवून घरीच नमाज अदा केल्याबद्दल सर्व करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचे आभार करमाळा शहर काजीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेले आहेत व सर्वांना रमजानीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत व तसेच प्रशासनाचे नियम पाळून आपल्या कुटुंबाला कोरोना या आजारापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा व आपल्या देशाची व जगाची कोरोनापासून मुक्ती व्हावी असे करमाळा शहर काजी मुजाहिद काजी यांनी घरी राहूनच नमाज अदा करून दुवा केली व प्रशासनाचे व पोलिसांचे आभार ही यावेळेस त्यांनी व्यक्त केलेले आहेत स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्यात त्वरित कराव्यात मांढरे पाटील करमाळा तालुक्यामधील स्थानिक असणारे काही अधिकारी वर्षानुवर्ष झाली गुळाला मुंगळा चिकटल्यासारखे खुर्चीला चिकटून बसलेले आहेत त्यामुळे यांच्या बदल्या करण्याची मागणी आपण आमदार संजय मामा शिंदे यांना व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करणार आहोत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हणमंत मांढरे पाटील यांनी व्यक्त केलेले आहे स्थानिकच्या अधिकारी खुर्चीवर महत्वाच्या पदावर बसले असल्यामुळे गोरगरीब कष्टकरी जनतेची कामे होत नाहीत हे अधिकारी निपक्षपातीपणे काम करत नाहीत गोरगरीब शेतकऱ्यांना एका कामासाठी आपली शेतीची सर्व कामे सोडून शंभर चक्रा शासकीय ऑफिसमध्ये घालावे लागत आहेत हे अधिकाऱ्यांचे तालुक्यातील अनेक गावात पाहुणे आहेत कोण त्यांच्या पाहुण्यांच्या जवळचा असतो मग त्यांची कामे मात्र वशीला लावून लगेच होतात त्यांच्या पाहुण्यापैकी एखाद्याने सांगितले की याचे काम करूच नका मग हे अधिकारी त्या गरीबाचे काम करत नाहीत त्यामुळे गरीबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तहसीलदार समीर बाणेसाहेब आल्यापासून बऱ्यापैकी गोरगरीब लोकांची शेतकऱ्यांची कामे मार्गी लागत आहेत एका हेल्पट्यात कामे होत आहेत परंतु यांना देखील हे अधिकारी काहीतरी चुकीचा कानमंत्र देत आहेत व होणारे काम हाणून पाडत आहेत त्यामुळे काही स्थानिक लोकांना हाताशी धरून हे अधिकारी वागत आहेत रक्ताचे पाणी करून कष्ट करून स्वतःच्या पैशाने घेतलेल्या शेतजमीन नोंदीसाठी त्या शेतकऱ्यांना शंभर शंभर चक्रा तलाठी ऑफिसमध्ये तहसील ऑफिसच्या जर काटाव्या लागत असतील तर ही काय काम करण्याची पद्धत आहे का अशा अधिकाऱ्यांच्या त्यामुळे त्वरित बदल्या दुसऱ्या तालुक्यात करण्यात याव्यात यासाठी आपण लवकरच आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत तक्रारदार सर्व शेतकरी घेऊन आपण आमदार साहेब यांच्याकडे जाणार असून घडणारा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत हा जर प्रकार असाच चालू राहिला तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत लोकप्रतिनिधीला देखील चुकवावी लागेल त्यामुळे सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे आणि अशा अधिकाऱ्यांवरती कोणीतरी गै न करता कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे